स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जाडर बोबलात गावचे सुपुत्र पांडुरंग कोळी यांची स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या उपसंपादकपदी निवड झाल्याबद्दल विविध संघटनांच्या सेवाभावी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। जतचे पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर नवले यांनी पांडुरंग कोळी यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी पांडुरंग कोळी यांचे कौतुकही केले। या प्रसंगी स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक गौतम माळी उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषद माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनीही पांडुरंग कोळी यांचा सत्कार केला। तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी आणि चंद्रकांत गुड्डोडगी यांनीही पांडुरंग कोळी यांचा सत्कार केला। दलित पॅन्थरचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जत तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष भूपेंद्रदादा कांबळे यांनीही पांडुरंग कोळी यांचा सत्कार केला। वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पुजारी, बजरंग होकळे, उपसरपंच प्रकाश काटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही पांडुरंग कोळी यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिक्षक संघटनेकडूनही पांडुरंग कोळी यांचा सत्कार करण्यात आला। जत तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, वैद्यकीय क्षेत्रातून पांडुरंग कोळी यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। दरम्यान जत तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवताना त्यांना स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार आहे। तसेच स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचा लौकिक वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे पांडुरंग कोळी यांनी सांगितले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी गौतम माळी, आष्टा।